नमस्कार, मी ललित, टाइम टीव्ही महाराष्ट्राच्या या सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूयात काही ठळक घडामोडी. राष्ट्रवादीनं पाठिंबा काढल्यानं मुख्यमंत्री पदाचा दिला राजीनामा. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता. युती टिकवण्यासाठी सर्वच प्रयत्न केलेत परंतु उद्धव ठाकरेंच्या पुत्रप्रेमामुळेच युती तुटली, खडसे यांची स्पष्टोक्ती. आणि बुलढाणा कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेत लाखोंची अफरातफरी. राष्ट्रपती काँग्रेसनं सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला, त्यामुळे राज्यात लवकरच राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेससोबतच आघाडी तोडत आघाडी सरकारचा पाठिंबा काढला होता, त्यामुळे सरकार अल्पमतात आल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसची नैतिक बाजू खंबीर करण्याच्या दृष्टीनं त्यांनी हे पाऊल उचलल्याचं चर्चा होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर ऐन निवडणुकीच्या काळातच काँग्रेसचं सरकार कोसळलं आहे, त्यामुळे राज्यात लवकरच राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. पण त्याचवेळी नवं सरकार अस्तित्वात यायला थोडा कालावधी शिल्लक असल्यानं पृथ्वीराज चव्हाण यांचीच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमणूक होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात राज्यपालांकडे मागणी केली आहे, त्यामुळे बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी आपलं पद सोडलं. निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीच्या खेळीनं काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. केंद्रीय एनडीएचं सरकार असल्यानं काँग्रेसची अडचण अधिक वाढण्याची शक्यता आहे. युती टिकवण्यासाठी सर्वत्र प्रयत्न मी केले, मात्र उद्धव ठाकरे यांच्या पुत्रप्रेमामुळेच युती तुटली असल्याची सडेतोड टीका बीजेपीचे एकनाथ खडसे यांनी केली. युती टिकावी यासाठी अधिक प्रयत्न मी केले, आदित्य ठाकरेंचं मिशन 150 आणि उद्धव ठाकरेंचं पुत्रप्रेम यामुळे युती तुटली. बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित यांच्यावरील आरोप सिद्ध झाले तर त्यांना एका मिनिटात बाहेर काढू. मराठीचा मुद्दा हा फक्त शिवसेना मनसेचाच नाही, छत्रपती शिवराय हे कोणत्या एका पक्षापुरते मर्यादित नाही. महाराष्ट्रभरात 101% सत्ता भाजपचीच येणार, अशी रोखटोक उत्तर भाजप नेते एकनाथ खडसे यांनी दिलंय. सोसायट्यांवर असलेला विश्वास म्हणून लोक सोसायट्यांमध्ये पैशांचा व्यवहार करत असतात, मात्र या विश्वासाला बुलढाणा जिल्ह्यातील सोसायटी बुलढाणा अर्बनने तडा घातलाय. येथील खातेदारांच्या खात्यातील रक्कम परस्पर दुसऱ्यांच्या खात्यामध्ये वळवण्याचा प्रकार होऊन टाइम टीव्हीनं या प्रकाराचा एक्सक्लुझिव्ह पाठपुरावा केलाय. बऱ्याच राज्यांमध्ये पोहोचलेली बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा ग्राम डोंगर खंडाळा शाखेत घडलेला हा प्रकार. या घोटाळ्यात खातेदारांच्या खात्यातील रक्कम परस्पर दुसऱ्यांच्या खात्यामध्ये वळवण्याचा प्रकार झालाय. प्रकरणी बुलढाणा पोलिसांनी 2 आरोपींविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमांवर गुन्हे दाखल केले असून सध्या 1 आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. विशेष म्हणजे आरोपीमध्ये डोंगर खंडाळा शाखेचे रोखपालांचा समावेश आहे. घोटाळ्याची रक्कम 55 लाखांहून पुरवणी तक्रारीने 82 लाखांपर्यंत वाढली असून आणखी वाढण्याची शक्यता आहे. असे घोटाळे आणखी काही शाखांमध्ये होण्याचा संशय वर्तविला जात असून त्यामुळे ठेवीदार व खातेदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलिसांची ही चौकशी संशयाच्या भोवऱ्यात असून ही चौकशी केंद्रीय निबंधक सीबीआयच्या माध्यमातून होणे गरजेचे आहे. 20 ते 25 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, अंदमान निकोबार, गोवा, मध्य प्रदेशमध्ये 339 शाखा आहे. 70,000 सभासद असून यामध्ये 3,918 कोटींची ठेवी आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील ग्राम डोंगर खंडाळा शाखेमध्ये 38,82,896 रोख रुपये, सोने तारण 2 पाकिटे किंमत 5,82,120 आणि खातेदारांची खात्यामधील 11,17,900 असे सगळे मिळून 55,22,916 रुपये शाखेतील रोखपाल इरफान खान यांनी सुधाकर साळवे यांच्या खाते क्रमांक 2,354 मध्ये वळवून घोटाळा झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर डोंगर खंडाळा शाखेचे व्यवस्थापक प्रकाश रामदास साळवे यांच्या तक्रारीवरून बुलढाणा अर्बन शाखा डोंगर खंडाळ्यातील रोखपाल इरफान खान, उस्मान खान पठाण व सुधाकर भीमराव सावळे यांच्यावर बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीसह विविध कलमांवर 29 गुन्हे दाखल करण्यात आले. सदर चौकशी एलसीबीचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत बागर यांनी हाती घेऊन 30 जुलैला दोन्ही आरोपींना अटक करून 30 जुलै ते 6 ऑगस्ट पोलीस कोठडीत ठेवण्यात आलंय.
नंतर 5 सप्टेंबरला पुरवणी तक्रार देऊन बुलढाणा अर्बनने 27,16,700 रुपयांचा देखील घोटाळ्याच्या रकमेत वाढ केली आहे. यामुळे हा आकडा 82 लाखांपर्यंत गेला असून हा आकडा आणखी वाढण्याची स्थिती आहे. याच कारणाने पोलिसांची चौकशी संशयात सापडली आहे. पोलीस कोठडीत पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी करून घोटाळ्याची संपूर्ण माहिती घ्यायला पाहिजे होती, परंतु तसे झालेल्या चौकशीतून दिसून येत नाहीये. चौकशीत फक्त दिलेल्या तक्रारीतून नमूद आकड्यांची चौकशी झाली, आणखी काही वाढीव रकमांची घोटाळ्यात वाढ होते की नाही हे तपासणं गरजेचं आहे. हे तपासणं गरजेचं होतं आणि यामुळे पोलीस गुन्ह्या मोठ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तर नाही ना असे चर्चिले जात आहे. यामुळे बुलढाणा अर्बनच्या सर्व शाखांची चौकशी केंद्रीय निबंधक व सीबीआयच्या माध्यमातून होणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे 339 शाखांमध्ये केवळ बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांचा जन्मस्थळ डोंगर खंडाळा या शाखेत घोटाळा झाल्याने हाही विषय चर्चेत जोर धरतोय. या घोटाळ्यामुळे ठेवीदार व खातेदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. बुलढाणा अर्बन मध्ये असा प्रकार होण्याचा पहिली वेळ नसून यापूर्वी 20 मार्च 2009 बुलढाणा अर्बनच्या मुख्य शाखेमध्ये सर्व शाखा अध्यक्ष राधेश्याम चांडक संचालकांवर आयकर विभागाचे संचालक कनोजिया यांच्यासह 100 कर्मचारी दलाने छापाही मारला होता. त्यात कलम 1961 च्या 132 नुसार 36 खाते ही सील केले होते. या व्यतिरिक्त एप्रिल 2012 मध्ये औरंगाबादच्या शाखेत कुचबिहारी प्रकरणात बोगस खाते उघडून करोडो रुपयांची उलाढाल व परभणी जिल्ह्यातील बनावट शेतकरी विमाचे करोडो रुपयांचे चेक नियम धाब्यावर ठेवून विड्रॉल केले होते. त्या प्रकरणात जिन्सी ठाण्यात कुचबिहारी अग्रवाल यांचा पुतण्या दीपक अग्रवाल, योगेश अग्रवाल बँक मॅनेजर व ज्यांच्या नावाने खाते उघडले गेले तो गणेश सपकाळवर गुन्हे दाखल आहेत. आणि आता पुन्हा खातेदारांची खात्यांमधील रक्कम परस्पर वळवून घोटाळ्यामुळे बुलढाणा अर्बन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याविषयी राधेश्याम चांडक यांच्याशी टाइम टीव्हीने संवाद साधला असता त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया. वहां पे कुछ कर्मचारियों ने सिर्फ फ्रॉड किया था, उसका हमने एफआईआर लिखा है, उसके बारे में दो लोगों को पुलिस ने अरेस्ट किया है. और दोनों अभी तक के अंदर कितने का फ्रॉड हुआ है वहां पे? हुआ है करीबन 60 से 65 लाख के करीब. अभी 5 तारीख को पुरानी तकरार थी, उसमें 27 लाख का उल्लेख, टोटल 80 लाख रुपये हो गए. वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे अमित झनक यांचं नामांकन करण्यात आलंय. मागील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. मुंबई मालाड मालवणी विधानसभा प्रभाग समितीचे अध्यक्ष आणि मालवणीचे नगरसेवक सिरील डिसुजा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसचे वर्तमान आमदार अस्मान शेख आहेत. और लोगों ने देखा, एक्सेप्ट किया और मेरा काम लोगों के सामने है और मैं काम को लेके जा रहा हूं. और लोगों ने आशीर्वाद दिया कि सिरिल डिसोजा जी, आज आप एक नगर सेवक को एक प्रभाग समिति के अध्यक्ष पितर विभाग के, तो आपको एक निर्दलीय एमएलए का इलेक्शन आपको लड़ना होगा. और लोगों के आशीर्वाद के वजह से, आज लोगों के आशीर्वाद साथ में, इसके लिए मैं लड़ रहा हूं. और खास करके जो 20 सालों से जो काम मलाड और मालोनी में जो विकास की कामें होनी चाहिए थी, जो बड़े बड़े कामें होनी चाहिए थी, वो कोई नेताओं ने और किसी भी पक्ष के पार्टी ने नहीं किया. खाली सबने अपनी झोली भराए सब. घोडेगाव तालुका आंबेगाव येथील टिळक चौक व आळीवाडा या भागात वीज महावितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे वीज पुरवठा प्रमाणापेक्षा जास्त होत असल्या कारणाने या ठिकाणच्या ग्राहकांच्या घरातील टीव्ही संच खराब झालेत. यावर सेक्शन इंजिनियर यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडीचे उत्तर दिले. आज मुंबईच्या दहिसर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार शीतल म्हात्रे यांनी आपल्या समर्थकांसोबत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांनी आजवर 2 वेळा नगरसेवक म्हणून काम केलंय आणि त्या पहिल्यांदाच विधानसभा लढत आहेत. महायुती तुटती है तो जो पक्ष होते हैं उनके वरिष्ठ नेता सब सोच विचार के करते, जब अगर नुकसान होता हो हुआ होने का चांस होगा होता तो शायद ये निर्णय लेते नहीं. लेकिन अभी अच्छा है, सबको अपनी अपनी ताकत दिखाने मिलेगी, कार्यकर्ताओं को एक नया उत्साह जाग उठा है, तो मुझे लगता है ये सबके लिए बेहतर होगा. शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांनी शक्ती प्रदर्शन करत दुपारी 2:52 उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भव्य सभा करण्यात आली. त्यानंतर ढोल ताशांच्या आवाजात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी होते. राज्यात राष्ट्रवादीचे सरकार येण्याची स्पष्टोक्ती त्यांनी यावेळी दिली.
इतर उमेदवारांमुळे माझ्या मताधिक्यात कोणताही परिणाम होणार नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. माळशिरस अजा मतदारसंघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अ कडून त्रिभुवन विनायक धाईंजे व विकास धाईंजे यांनी विधानसभेसाठी आज दुपारी अर्ज भरला. त्रिभुवन विनायक धाईंजे माळशिरस 256 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षातून फॉर्म भरलेला असून गेल्या 50-60 वर्षापासून जो दहशत आहे इथल्या राजकीय पुढाऱ्यांची जी दहशत आहे दहशत संपवून दीनदलित बहुजनांना खुल्या वातावरणात आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून या तालुक्यामध्ये विकास कामं विकासाच्या जोरावर आम्ही या ठिकाणी विकास कामासाठी प्रयत्न करणार असून भव्यशक्ती प्रदर्शन करत भूम येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहुल मोटे यांनी तिसऱ्या वेळेस अर्ज दाखल केला आहे. यावेळी भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मंचावर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री दिलीप सोपळ माननीय राहुल मोटे भूमीच्या अध्यक्षा सो सहयोगिता गाडवे यशस्विनी अभियानाच्या समन्वयक सो वैशाली ताई मोडे व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या भाषणात माननीय राहुल मोटे हेच तिसऱ्यांदा निवडणूक घेऊन हॅट्रिक करतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून मनसेचे जिल्हा अध्यक्ष संजय गायकवाड यांनी आपल्या मनसैनिकांसोबत उमेदवारी अर्ज दाखल केला. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून मनसेचे जिल्हा अध्यक्ष संजय गायकवाड यांनी आपल्या मनसैनिकांसोबत उमेदवारी अर्ज आज दाखल केलाय. संजय गायकवाड यांनी आज स्थानिक जयस्तंभ चौकाच्या मनसे कार्यालयातून विशाल रॅलीद्वारे तहसील कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन करत निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी त्यांच्यासोबत हजारो मनसे सैनिक आणि महिला कार्यकर्त्या होत्या. यावेळी टाइम टीव्हीशी बोलताना उमेदवार संजय गायकवाड म्हणाले, मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माननीय आसाब्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या बळावर जनतेच्या प्रेमावर म्हणजे विश्वासावर मी या ठिकाणी माझा अर्ज दाखल केलेला आहे. या शहरामध्ये पर्यटन स्थळ उभं राहिलं पाहिजे, औद्योगिक वसाहत उभी राहिली पाहिजे, तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, गावागावाने महिलांना शौचालयाचा जो काही त्रास आहे शौचालय उभी राहिली पाहिजे, गाव त्या ठिकाणी व्यायामशाळा उभारून पोरांना सक्षम करण्याचं काम या मतदारसंघात करणार आहे. या ठिकाणी सोयाबीन आणि कापूस इतकं चांगलं पीक आपल्या जिल्ह्यामध्ये येतं, मात्र त्यावर प्रक्रिया करणे उद्योग कुठे आपल्या जिल्ह्यामध्ये उभे राहत नाही तो आणण्याचा माझा प्रयत्न असेल. त्याचबरोबर शेतकरी बाजारामध्ये माल विकतात आणि तो माल विकल्यानंतर तो उरलेला माल त्यांना फेकावा लागतो, म्हणून शेतकऱ्याच्या मालाचं नुकसान होऊ नये म्हणून कोल्ड स्टोरेज मार्केटमध्ये जर प्रत्येक तालुक्यात उभी केली तर शेतकऱ्यांचा माल तो त्या ठिकाणी नाशवंत होणार नाही. अशा प्रकारचं मी काम या मतदारसंघात करून दाखवणार आहे. या ठिकाणी कारखानदारी आली पाहिजे, त्याचबरोबर जास्तीत जास्त उद्योग कसा उभारेल हा माझा प्रयत्न असेल. जुन्नर तालुक्यात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून अनेक शिवसैनिकांनी आज भाजपात प्रवेश केला, त्यामुळे आगामी विधानसभेला जुन्नर तालुक्यात भगवा फडकेल का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. आज औरंगाबाद जिल्ह्यातील तालुका खुलताबाद आणि गंगापूर येथून सर्जेराव चव्हाण यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले, मी आज गंगापूर खुलताबाद सर्व जनतेच्या समोर सर्व जनतेच्या साक्षीने सर्व जनतेच्या आशीर्वादाने आज सगळ्याच्या समक्ष मी माझा अपक्ष उमेदवारी फॉर्म भरला. माझी पुढील रणनीती अशी असेल की जर जनतेने मला संधी दिली तर मी पूर्ण 5 वर्ष जनतेच्या सेवेसाठी पूर्ण 5 वर्ष अहोरात्र जनतेच्या कामासाठी माझं पूर्ण 5 वर्ष मी त्यांच्यासाठी समर्पित करेल. गंगापूर खुलताबाद की जनता ने अगर मेरे को सपोर्ट करे तो मेरे एजेंडे में एक सबसे बड़ी बात रहेंगी कि गांव को जो मूलभूत गरजें होती है लाइट रास्ता पानी ये तो मैं दूंगा. इसके अलावा भी जो कि युवकों की समस्या है महिला बचत गटों की समस्या है मेरे शेतकरी जो सब भाई बहन है उनकी जो सबसे बड़ी समस्या है अभी पिछले साल में गंगापुर खुलताबाद और अपने पूरे जिले में अकाल पड़ा था उस टाइम में हमारा खुलताबाद तालुका जो है उसमें आया नहीं. तो ये जो टाइम आता जब मेरे गरीब शेतकरी के ऊपर उस टाइम में मैं उनके साथ में रहूंगा. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात. पात्रा टाइम टीव्ही महाराष्ट्र. नमस्कार.